या आठवड्यात मराठी मनोरंजन विश्वात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं, पाहुयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये। अभिनेत्री हेमांगी कवीची बाई बुप्स आणि ब्रा ही पोस्ट या आठवड्यात चर्चेत राहिली। शरीरावरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने खडे बोल सुनावले। हेमांगीला अनेकांनी ट्रोल केलं तर अनेकांनी पाठिंबा दिला। अभिनेते प्रवीण तरडे यांनी तू लढ हेमांगी अशी कमेंट करत तिला प्रोत्साहन दिलं। अभिनेते प्रवीण तरडे यांच्या नव्या सिनेमाचा लुक रिव्हील झालाय। बलोच असे या सिनेमाचं नाव असून त्याचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। पानिपत युद्धानंतरच्या भयाण वास्तवावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सई ताम्हणकरच्या मिमी सिनेमातील तिचा लुक रिव्हील करण्यात आलाय। क्षमा असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे। सईच्या मिमी सिनेमाच्या लुकचं कौतुक होताना दिसतंय। आता चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढलीय। 13 जुलैला ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा स्मृतिदिन होता। या निमित्ताने अभिनेते भरत जाधव यांनी त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या। आभाळाला हात लागलेले असतानाही आपल्या सामाजिक जाणीवांची मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेला नटसम्राट असं म्हणत भरत जाधव यांनी भावना व्यक्त केल्या। अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केलेला व्हिडिओ या आठवड्यात चर्चेत होता। गौतमीने तिचे कपडे चोरल्याचं तिने व्हिडिओमध्ये म्हटलं। तुमची सई चोर आहे या व्हिडिओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली। मी आज एका मोठ्या बहिणीची व्यथा मांडायला हा व्हिडिओ करते। मी गौतमीच्या घरात आहे आणि मी गौतमीचं कपाट लावते आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की आतापर्यंतचे माझे हरवलेले सगळे कपडे मला मिळाले। एक टू झेड कपडे मला मिळाले। त्या कपड्यांचे बोळे करून इतस्तत लपवण्यात आले होते। मी जेव्हा तिला विचारलं गौतू माझे हे टॉप्स चुकून तुझ्याकडे आलेत का, तेव्हा नाही ताई नाही ताई असं सरळ उत्तर देण्यात आलं। आणि त्या कपाटामध्ये माझे सगळे कपडे लपून ठेवलेले होते। तुम्ही ज्या सईवरती प्रेम करता ती सई चोर आहे। तानाजी सिनेमात झळकलेली अभिनेत्री इलाक्षी गुप्ता मराठी डेब्यूसाठी सज्ज झाली आहे। भ्रम असं तिच्या आगामी पहिल्या मराठी सिनेमाचं नाव आहे। अभिनेता अभिजित आमकर बरोबर ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे। अभिनेता सुबोध भावे आणि मंजिरी भावे यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने सुबोध भावे यांनी लग्नाचे फोटो शेअर केले। तू तिथे मी असं कॅप्शन देत त्यांनी शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूप आवडले। अभिनेता अमेय भाग त्याच्या नव्या बॉलिवूड सिनेमासाठी चर्चेमध्ये आहे। विकी कौशल बरोबर त्याचा हा सिनेमा असल्याची चर्चा असताना विकीने त्याच्या फोटोवर कमेंट केल्याने चाहते सुखावलेत। अमेयच्या एका फोटोवर विकीने अमेय स्वॅग अशी कमेंट केली आहे। अभिनेत्री पूजा सावंतच्या आईचा नुकताच वाढदिवस झाला। वाढदिवसाच्या दिवशी केक कटिंग करताना पूजाची आई लुडो खेळत होती। हा मजेशीर व्हिडिओ तिने शेअर केला। गायिका प्रियांका बर्वेने तिचा मुलगा युवानचा स्पेशल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। लहानगा युवान सतार वाजवण्याचा प्रयत्न करतोय। तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट। मराठी सिनेसृष्टीतील अशाच घडामोडींसाठी तुम्ही फॉलो करत रहा राजश्री मराठी।